नमस्कार, मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय उत्तर महाराष्ट्र लाईव्ह। उत्तर महाराष्ट्र लाईव्हच्या आतली बातमी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आजची आतली बातमी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिली गेली आहे। खरं तर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना थेट केंद्रीय मंत्रीपद देखील भारतीय जनता पार्टीकडून मिळालं होतं। एक आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं होतं, मात्र या मतदारसंघामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून देखील त्यांना तगडं आव्हान येणाऱ्या काळामध्ये दिलं जाईल असं बोललं जात होतं। स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या मतदारसंघामध्ये तळ ठोकलेला होता। निफाड या ठिकाणी त्यांनी एक जंगी सभा घेतली आणि तिथूनच त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट हा निवडणूक लढेल असं त्यांनी घोषित केलेलं होतं। मात्र खरी परिस्थिती या मतदारसंघातली वेगळी आहे। वरकरणी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी असा तगडा सामना होईल असं बोललं जात आहे, मात्र आतमध्ये काहीतरी वेगळं शिस्त आहे अशी परिस्थिती आहे। नेमका काय शिस्त आहे? खरं तर निफाडमध्ये जेव्हा शरद पवार यांनी सभा घेतली, या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांनी मोठी कसरत केलेली होती किंवा मोठी ताकद लावलेली होती। निफाड मतदारसंघामध्ये जरी अनिल कदम हे राष्ट्रवादीला साथ देत असले तरीसुद्धा इतर मतदारसंघांमध्ये तशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत नाही। इतर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काहीशी एकाकी पडल्याचं दिसून येत आहे। खरं तर देश पातळीवरती इंडिया आघाडी ही स्थापन झाली आणि त्यामध्ये विरोधी पक्षांसोबतच डावे पक्ष देखील या आघाडीमध्ये सामील झाले आणि या आघाडीमध्ये या डाव्या पक्षांमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला किंवा इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल असं बोललं जात होतं। कारण कळवण आणि इतर आदिवासी क्षेत्र जे आहे या ठिकाणी या डाव्या पक्षांची मोठी ताकद आहे। माजी आमदार जीवापांडू गावित यांचं एक मोठं वलय क्षेत्र या क्षेत्रामध्ये आहे, मात्र जीवापांडू गावित हे महाविकास आघाडीला किंबहुना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ताकद देतील असं बोललं जात असतानाच जीवापांडू गावित यांच्याकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचं दिसून येत आहे। त्यांची जी बोलणी आहे ती महाविकास आघाडीसोबत होऊ शकत नाही आहे, त्यांच्यापर्यंत महाविकास आघाडी पोहोचू शकत नाही आहे आणि जीवापांडू गावित किंवा डाव्या पक्षांची या मतदारसंघातली ताकद आपण बघितली तर मागच्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने 1 लाख 1.5 लाख 1.5 लाख अगदी 2 लाखापर्यंत या डाव्या पक्षांनी मतं घेतलेली आहेत। तर दुसरीकडे चांदवड असेल, येवला असेल, नांदगाव असेल या विधानसभा मतदारसंघांमध्ये जे ठाकरे गट आहे किंवा काँग्रेस आहे हे महाविकास आघाडीला पाहिजे तशी साथ देत नाही किंबहुना राष्ट्रवादीला पाहिजे तशी साथ देत नाही आहे आणि यामुळेच आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये एक चर्चा होते की भारती पवार यांना महाविकास आघाडीतल्याच काही नेत्यांकडून किंवा काही पक्षांकडून फ्री हँड दिला जातोय का, त्यांना एक चाल दिली जाते आहे का, अशी ही चर्चा या ठिकाणी घडून येते। आणि डाव्या पक्षांनी जर या निवडणुकीमध्ये परत उडी घेतली, जीवापांडू गावित किंवा त्यांचा एखादा सहकारी जर या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा उतरला तर भारती पवार यांचा रस्ता हा सहज सोपा होतोय की काय अशी परिस्थिती दिसते। खरं तर राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली जाते दिंडोरी आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे, एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। राष्ट्रवादीच्या संघटनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या एकूण संघटनेच्या जीवावर भारतीय जनता पार्टी किंबहुना डॉक्टर भारती पवार यांना तगडं आव्हान त्यांच्या मार्फत दिलं जाईल असं बोललं जात असतानाच दुसरीकडे मात्र भारती पवार यांचा रस्ता सोपं करण्याचं काम महाविकास आघाडीतूनच होतंय का किंवा इंडिया आघाडीतून होतंय का अशी चर्चा आता दिंडोरी मतदारसंघामध्ये रंगल्याचं दिसून येत आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटर हँडलला फॉलो करा। धन्यवाद।